तर मी नेहा नेहाज रेसिपी मराठी या चॅनेलवर तुमचं स्वागत करते तर आज आपण झटपट असे रव्याचे आप्पे करणार आहोत तर मी एक एक कप रवा घेतलेला आहे एक चौथाई दही आणि त्यानंतर थोडंसं पाणी टाकून आपण चांगल्या प्रकारे मिक्स करून घेणार आहोत चांगल्या प्रकारे मिक्स करून झालं की चिमूटभर आपण त्यामध्ये खाण्याचा सोडा म्हणजेच बेकिंग सोडा टाकलेला आहे आणि पुन्हा एकदा पाणी टाकून आपण चांगल्या प्रकारे मिक्स करून घेणार आहोत तर दहा ते पंधरा मिनट आपण झाकण ठेवून साईडला ठेवणार आहोत त्यानंतर आपण पाणी टाकायचं आहे आणि चांगल्या प्रकारे मिक्स करून घेणार आहोत तर त्यानंतर आपण बारीक चिरून घेतलेला कांदा टोमॅटो आणि दोन ते तीन मिरच्या त्यानंतर त्यामध्ये मी चिमूटभर हळद चवीनुसार मीठ टाकणार आहे आणि चांगल्या प्रकारे मिक्स करून घेणार आहे तर चांगल्या प्रकारे मिक्स करून झालं की आपल्या आप्यांसाठी बॅटर रेडी होईल बॅटर आपलं आता साईडला ठेवणार आणि त्यानंतर आपण आप्यांचं भांडं आपण गॅसवरती ठेवणार आहोत तर मध्यमाच्यावरती आपल्याला हे प्रोसेस करायचे वरतून मी तेल लावून घेणार आहे आधी भांड्याला त्यानंतर आप्याचं बॅटर जो आपण तयार केलेलं आहे तो त्यावर टाकणार आणि पाच ते सहा मिनट आपण झाकण ठेवणार वरून त्यानंतर झाकण काढायचं आणि पुन्हा आपले आप्पे उलटे करायचे ज्यामुळे दोन्ही बाजूने चांगले क्रिस्पी असे तयार होतील तर वरून अजून तेल लावा आणि पाच ते सहा मिनिट आपण पुन्हा झाकण ठेवायचं आहे मध्यमाच्यावरच आपल्याला हे प्रोसेस करायचे तर मस्त आहे की आपले आप्पे रेडी होतील तर झाकण काढा आणि मस्त पैकी आपले आपे काढून घेणार होते एका प्लेटमध्ये चटणीसोबत मस्तपैकी सर्व करा आणि एन्जॉय करा व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू फॉर वॉचिंग